सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, आपणही समाजाचा एक घटक आहोत, यासाठी मानवाने पावले उचलणे ही प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. पुणे येथील एरवडा परिसरातील एका वायरमनने असंच एक पाऊल उचललं आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, आपणही समाजाचा घटक आहोत, यासाठी मानवाने पावले उचलणे ही प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. पुण्यातील एरवडा परिसरातील एका वायरमनने असंच एक पाऊल उचलले आहे. त्यांचे नाव आहे संतोष कचरू शिंदे उर्फ सनी शिंदे. त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला, तो फक्त केक कापून नव्हे तर एरवडा परिसरातील यशवंतनगर, नेताजीनगर, जिजामाता नगर या ठिकाणी लोकांच्या परवानगीने गरजेच्या ठिकाणी CCTV कॅमेरा स्वखर्चाने बसवून, तसेच गरजू लोकांना स्वखर्चाने मोफत रुग्णसेवा देत आहेत आणि भेटवस्तू म्हणून समाजात महामानवांचे विचार रुजावेत यासाठी त्यांची प्रतिमा व पुस्तके भेट देतात. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शंकर तडाखे, अध्यक्ष लहुजी सेना, अल्बर्ट डिसोजा, संतोष महाराज, शिवाभाऊ साळवे, सुनील काळोखे, बाबासाहेब गायकवाड, सुधीर घोडके, कमलेश भंगाले, सचिन देवकर, सुमित चोरडिया, नवनाथ खंदेरे आदी उपस्थित होते. मी हे कार्य स्वतः वायरमनचे काम करून समाजासाठी करतो. मला राजकारण आवडत नाही, माझी दोन्ही मुले महानगरपालिकेच्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात, अशी माहिती संतोष शिंदे उर्फ सनी शिंदे यांनी दिली. यशवंतनगर येरवडा या भागामध्ये आज एक आगळा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळालेला आहे. आज या ठिकाणी सनी शिंदे नावाच्या एका सामान्य कार्यकर्त्यानं आपला वाढदिवस हा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केलेला आहे. निश्चितच समाजामध्ये सनी भाऊंसारख्या चांगल्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आदेश, आदर्श समाजानं घेण्यासारखा वाटतो. कारण आम्ही वाढदिवस साजरे करताना पाहत आहोत, जिकडे तिकडे पोस्टर लावले जातात, चौकाचौकात त्या पोस्टरचं बिबस्त असतं, प्रदर्शन असतं, फटाके वाजवले जातात, चौकामध्ये गाड्यांवर केक ठेवून तो कापला जातो, शस्त्रांचं प्रदर्शन केलं जातं आणि आपलं शारीरिक हालचालीची विचित्र विचित्र अशी हे करून नाचकाम केलं जातं. यापेक्षा आज जो वाढदिवस आज आम्हाला बघायला मिळाला, इतकं समाधान वाटलं की या यशवंतनगरमध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राहावी, या भागामध्ये सर्वसामान्य माणूस शांततेने राहावा यासाठी सनी शिंदे नावाच्या एका कार्यकर्त्यानं त्याच्या वाढदिवसाचे पैसे सगळे CCTV कॅमेरे खरेदी करण्यात उभे केले आणि ते सर्व पैसे हे CCTV कॅमेरे या ठिकाणी आज लावण्याचं वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी काम केलं आणि हा वाढदिवस साजरा केलेला आहे. मी आज या ठिकाणी समाजाला निश्चितच आवाहन करेन, सनी शिंदेंनी जो आदर्श घालून दिलेला आहे, असे सनी शिंदे शेकडो हजारो लाखो निर्माण झाले तर समाजाला शांतता आणि सुव्यवस्था राखून पुण्यागोविंदांना नांदता येईल. आज सनी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि समाजाला आवाहन करतो की सनी शिंदेंचा नक्कीच आपण सर्वांनी आदर्श घ्यावा. मी महाराष्ट्रातल्या माझ्या संघटनेच्या वतीनं सनी शिंदेंना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सनी शिंदेंचा आम्हाला महाराष्ट्रातल्या क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेला गर्व वाटतो, वाटल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी. मी भारतीय समाजसेवा तरुण मंडळाच्या अध्यक्ष नात्याने व सर्व पदाधिकाऱ्याच्या साक्षीने आज हा जो कार्यक्रम सनी भाऊ शिंदे यांनी, यापूर्वी त्यांनी रुग्णवाहिका मोफत सेवा या ठिकाणी प्रथम यशवंतनगरमध्ये मोफत सनी भाऊ शिंदे यांनी केली, त्यानंतर कुठल्याही DJ असेल किंवा जेवणाळे असेल, विविध प्रकारचे पेय असेल किंवा फटाके असतील किंवा फ्लेक्सबाजी असेल, अशा कुठल्याही विधा म्हणजे नाहक विना म्हणजे जो खर्च वायफट असतो, गैरप्रकारे तो खर्च केला जातो, तो खर्च त्या खर्चाचा विनियोग या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती हलकीची असताना
त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वखर्चातून शंकरभाऊ तडाखे असतील, त्यांचे मार्गदर्शक आल्बर्ट डिसुजा असतील, त्यांचे सहकारी मित्र व शिवराजभाऊ साळवे यांच्या वतीनं त्यांनी आज हा सुवर्णयोग कार्यक्रम खरोखरच या महाराष्ट्रात झोपडपट्टीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असा हा कार्यक्रम CCTV फुटेज आणि कॅमेरे त्यांनी लावले त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि असा आदर्श प्रत्येक झोपडपट्टीमध्ये प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकारण्यांनी घ्यावा असे मी त्यांना सर्वांना विनंती करेल। धन्यवाद। आज महाराष्ट्रामध्ये महिलांवर वाढते अन्याय अत्याचार, मुली सुरक्षित नाहीत, ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या त्या ठिकाणी अवैध गैरप्रकार घडलेले आहेत आणि गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून मी ठरवले की आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने निदान CCTV कॅमेरे बघून सुद्धा लोक गुन्हेगारीला आपला आळा पाडतील आणि ते कंट्रोल करतील। म्हणून मी आपल्या स्वखर्चाने CCTV फुटेज आपल्या पूर्ण येरवडा परिसरामध्ये लावण्याचं ठरवलेलं आहे। एरिया 200 स्क्वेअर फूट आहे जवळपास आणि 16 CCTV फुटेज मी या ठिकाणी लावणार आहे। त्यापैकी 4 CCTV लावलेले आहेत, चालूसुद्धा केलेले आहेत, त्याचं उद्घाटनही झालेलं आहे आत्ता आणि ते बाकीचे उरलेले लवकरात लवकर 1-2 महिन्यामध्ये लावण्याचं मी ठरवलेलं आहे। सनीभाऊ शिंदे यांनी मला त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलवलं, मी त्यांचे आभार मानतो। एक चांगले कार्यकर्ते, मी त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो, त्यांनी बरेच कामं केलीत, हॉस्पिटलसाठी ॲम्ब्युलन्स, गरिबांसाठी भरपूर मदत केलेली आहे त्यांनी आणि नवीन कार्यक्रम चालू केलेले आहे ते आहे CCTVचा। मी माझ्या मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की एवढे चांगले कामं करण्यासाठी माझा सगळा सपोर्ट त्यांच्या संगत आहे। मी एवढे 2 शब्द बोलून मी आभार मानतो सगळ्यांचे, सुनील काळुंके साहेब, आमचे सगळे भाऊ तडाखे साहेब, सनीभाऊ शिंदे सगळेजण, शिवाजी भालेराव, मी सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही तरी पण मी सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद।